अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। कणकवली शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रात्री 11 वाजल्यानंतर अनावश्यक फिरणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे। कणकवली तालुक्यात घरफोड्या, चोरी, अपहरण गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवरती पोलीस सतर्क आहेत। बांधकाम इमारती व अन्य साईडवरती परप्रांतीय कामगार आलेले आहेत, त्या कामगारांची नोंदणी संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी व त्यांच्या मालकांनी कणकवली पोलीस ठाण्यात करावी, अन्यथा त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार, असा इशारा कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिला आहे। कणकवली तालुका आणि शहरात होणाऱ्या घरफोड्या, अपहरण हे प्रकार आणि गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत। शहरात रात्री काही स्टॉल व टपऱ्या उशिरापर्यंत चालू असतात, त्या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तरुण व परप्रांतीय कामगार फिरत असल्याचं आढळून येत आहे। आतापर्यंत त्यांना समज देऊन सोडण्यात आलं आहे। तसंच कणकवली शहरात बुलेट व अन्य दुचाकीसह रात्री अपरात्री वाहने फिरवून शांतता भंग करीत नागरिकांना त्रास देत आहेत। तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे योग रात्री अपरात्री शहरातील कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे रात्री 11 वाजल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई करण्याचे संकेत पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिले आहेत। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।